श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे आज आपलं चॅनल खूप पुढे गेलेलं आहे आणि जात राहील देखील। आज मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार आहे। आजपासून आम्ही प्रत्येक गुरुवारी एक छोटीशी सेवा चालू करणार आहोत। थोड्या दिवसांपूर्वी आम्ही अक्कलकोटमधील स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथे आम्हाला स्वामींची एक सुंदर मूर्ती दिसली आणि ती मूर्ती आम्ही आनंदाने आमच्या घरी घेऊन आलो आणि अक्कलकोटवरून आल्यानंतर एका गुरुवारी आम्ही स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। अक्कलकोट स्वामी दर्शन देखील तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे। या गुरुवारपासून आम्ही छोटीशी सेवा चालू केलेली आहे। आम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींना प्रसाद करणार आहोत। या प्रसादामध्ये अनेक पदार्थ असतील। स्वामींना नैवेद्य दाखवून आम्ही तो प्रसाद गरजू लोकांमध्ये वाटणार आहोत। फूल ना फुलाची पाकळी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। स्वामी भक्तांनो, आपले स्वामी म्हणतात, सुख म्हणजे आपल्याकडे खूप पैसा असणे किंवा धनसंपत्ती असणे असे नाही, तर आपल्याकडे जे काही आहे त्यातील छोटासा भाग इतरांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हेच खरं सुख आहे, असं आपले स्वामी म्हणतात। या प्रसादाचा व्हिडिओ प्रत्येक शुक्रवारी येणार आहे। स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींच्या प्रसादाचा व्हिडिओ प्रत्येक शुक्रवारी येणार आहे। आम्ही दिखावा वगैरे करत नाही आहोत, पण हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागे एकच संदेश आहे की आपले जे काही स्वामी भक्त असतील तो हा व्हिडिओ पाहून त्यांच्यामध्ये देखील अशी काही छोटीशी सेवा करण्याची उमेद जागी होईल। असं केल्याने आपल्याला पुण्य मिळेलच, पण स्वामी देखील आपल्यावर खुश होतील। आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळेल, थोडं बरं वाटेल, आपलं मन आनंदी होईल। स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात, म्हणूनच आम्ही या सेवेची सुरुवात बेसनाच्या लाडूपासून केली आहे। माझ्या आईने अतिशय सुंदर प्रकारे बेसनचे लाडू तयार केले आहेत। आम्ही रात्री या लाडवांची अर्धी तयारी केली होती। देवदेवता, थोर पुरुष, गुरु किंवा अवतारी महात्मा यांनी प्रसन्न होऊन दिलेली देणगी, आशीर्वाद किंवा केलेली कृपा म्हणजेच प्रसाद होय। यश, पूर्णत्व किंवा सार्थकता व्यक्त करण्यासाठी सुद्धा प्रसाद वाटण्याची आपल्याकडे प्रथा आहे। प्रसादाला खिरापत, क्षीरापत, शिरणी, काला इत्यादी देखील नावं आहेत। देवदेवता, थोर पुरुष, गुरु किंवा अवतारी महात्मा यांनी प्रसन्न होऊन दिलेली देणगी, आशीर्वाद किंवा केलेली कृपा म्हणजेच प्रसाद होय। यश, पूर्णत्व किंवा सार्थकता व्यक्त करण्यासाठी सुद्धा प्रसाद वाटण्याची आपल्याकडे प्रथा आहे। प्रसादाला खिरापत, क्षीरापत, शिरणी, काला इत्यादी देखील नावे आहेत। संत ज्ञानदेवांनी प्रसादाला पसायदान अशा सुंदर शब्दांनी वर्णिले आहे। प्रसाद म्हणजे सर्व स्वादांचे स्वामी आणि नऊ रसांचे अवीट मिश्रण असते, त्याची गोडी अवर्णीय असते। म्हणूनच आम्ही प्रत्येक गुरुवारी ही छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत।
स्वामी भक्तांनो, आम्ही हळूहळू ही सेवा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच तुम्ही देखील अशी छोटीशी सेवा चालू करावी असं मी नक्कीच म्हणेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.